तर अगदी चमचमीत आणि झणझणीत आज आपण मटकीची रसा भाजी बनवणार आहेत तर ही आपन वेग भाजी आपण नेहमी तर सुकी किंवा शे वेगवेगळे प्रकारचे बनवत असतो पण अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान चवीला लागते आणि अगदी कमीत कमी मस्त साहित्यात ही भाजी छान अशी मस्त रशेदार भाजी बनवून तयार होते आणि खूप छान चवीला देखील लागते तर मग सुरू करूयात आपण मस्त अशी चमचमीत झंझणीत आणि रश्शेदार भाजीला तर त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी आवडली तर एक लाईक करायला विसरू नका तर ह्या भाजीला लागणारं साहित्य बघूयात तर अडीचशे ग्रॅम इथं छान अशी मस्त मोड आलेली मटकी घेतलेली आहेत शेंगदाणे आणि अद्रक लसूण आणि थोडेसे मी इथं खोबरं घेतलेलं आहे आणि एक कांदा आणि एक छान असा मोठा मस्त लालसर टोमॅटो घेतलेला आहे तर इथं पाहू शकता मस्त असे आपल्या मटकीला मोड आलेले आहेत आणि अशा पद्धतीची मोड आलेली मटकीच आपल्याला इथं घ्यायची आहे तर त्याच्याने काय होतं की चव खूप छान येते आपल्या भाजीला आता इथे मी भाजीचं लागणारं वाटण आहे ना ते तयार करून घेणार तर इथं आपण हा जो कांदा घेतला होता ना त्याला असा उभा चिरून घेतलेला आहे मी आणि आपल्याला इथं छान असं थोडंसं तेल टाकून मस्त असं आपल्याला याला थोडं भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त आपल्याला जसं आपण काळीला भाजी भाजी बनवतो ना त्याप्रकारे नाही भाजायचं आहे अगदी थोडासा लालसर होईल तोपर्यंत तेवढाच आपल्याला इथं भाजायचा आहे तर इथं आपण मगाशी ते कट करून घेतलेलं खोबरं ते इथं मी टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपण हे कांदे भाजणार ना त्याच्यासोबत हे खोबरं देखील छान असं भाजून होतं आता लगेचच आपल्याला इथं आद्रक आणि लसूण टाकून घ्यायचं आहे तर अर्धा इंच मी इथं अद्रक घेतलेलं आहे आणि सात ता आठ आपल्याला लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने छान असं आपलं हे देखील मस्त असे परतून झालेले आहेत आता आपण हे ना याच्यामध्ये लगेचच टोमॅटो टाकून घेणार तर इथे मी टोमॅटोसुद्धा ह्या प्रकारे कट करून घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून हा टोमॅटो आहे ना पटकन असा मऊ होईल आणि इथं छान असा परतून देखील होतं तर इथं टोमॅटो छान असा आपल्याला मस्त मऊ पडस तोपर्यंत इथं मस्त भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक दोन मिनटं लागतील हे टोमॅटो भाजायला आणि अशा पद्धतीने पाहू शकता मस्त आपले टोमॅटोसुद्धा मऊ पडलेले आहेत आणि छान असे भाजून झालेले आहेत तर इथे मी गॅस बंद करून घेणार आणि हे जे पूर्ण मसाला याला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून मस्त छान अशी याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हा मसाला टाकून झाल्यावर लगेचच आपल्याला इथं कोथंबीर टाकून घ्यायची तर इथं छान अशी मी कोथंबीर घेतलेली आहे आणि ती देखील आपल्याला या पेस्टसोबत छान मस्त अशी बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची तर इथं पाहू शकता मस्तच अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे तर कढईमध्ये मी तेल मस्त तीन चार तेल, ते चार चमचे तेल थोडं जास्तच घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि एक चमचा इथं मी जिरे टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण शेंगदाणे घेतले होते ना ते इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर दोन चमचे इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि छान मस्त असे खरपूस हे शेंगदाणे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला सात आठ कढीपत्त्याची पानं देखील छान असे मस्त ह्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि जो आपण मगाशी तयार करून घेतलेलं जे वा, वा मसाल्याचं वाटण येणार ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपण हे वाटण येणार तेलामध्ये परतून घेणार तर इथं आपण हे सर्व साहित्य मस्त असं थोडंसं भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्याला इथं जास्त वेळ लागणार नाही अगदी एक दोन मिनिटात लगेच आपलं हे छान असं हे वाटण ना मस्त तेलामध्ये परतून होतं तर इथं पाहू शकता छान असं हे मस्त परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घेणार तर एक मोठा चमचा मी इथं घेतलेली मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर एक छोटा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हडद तर अशा पद्धतीचं आपले हे मसाले घेतलेले आहेत तर आपण हे मसाले देखील छान असं मस्त परतून घेणार तर इथं पाहू शकतात मस्त जसे परतून झालेले आहेत लगेचच आपण मग हे मटकी टाकून घेणार तर मटकी आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची मगच आपल्याला इथं ह्या मसाल्यामध्ये टाकायची आहे आणि हे मटकीसुद्धा एक दोन मिनटंच आपण व्यवस्थित अशी ह्या परतून घेणार म्हणजे हा मसाला व्यवस्थित ह्या मटकीला लागला की छान अशी मस्त अशी चव येते या भाजीला तर इथं पाहू शकता छान असे मस्त आपले हे मटकी ना मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार तर इथं मी दोन ग्लास पाणी टाकणार आहे तर पाणी आपल्याला घेताना गरम पाण्याचा इथं वापर करायचा आहे थंड पाणी आपल्याला टाकायचं नाही तर थंड पाण्याने ह्या भाजीची चव जाते त्याच्यामुळं आपल्याला इथं गरम पाणी टाकायचं आहे तर इथं मी दोन दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं थोडंसं आपल्याला रसा राहायला पाहिजे म्हणून आपण इथं दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे तर एक ग्लास पाण्याचं ना ही भाजी शिजायलाच लागेल आणि दुसरा एक ग्लास पाण्याचा हा रसा राहतो त्याच्यामुळं आपल्याला इथं दोन ग्लास पाणी लागणार आहे तर इथं पाहू शकता छान अशी उकडी आली की आपल्याला गॅस हा मंद करायचा आहे आणि वरून आपल्याला मस्त झाकून या व्यवस्थित याची दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे छान असं मस्त हे मटकी शिजवून घेणार तर मटकी आपण आधी शिजवली नव्हती त्याच्यामुळं आपल्याला ही छान अशी मस्त मंद गॅसवर वाफेवरच आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि तरीसुद्धा ही मटकी ना पटकन अशी शिजली जाते तरी इथं पाहू शकतात मस्तच अशी आपली ही मटकीसुद्धा शिजून झालेली आहे तर मधून मी एखाद दोन वेळेस ही बघून घेतली होती की आपली मटकी शिजली आहे की नाही तरी इथं आपल्याला थोडीशी वरण कोथंबीर टाकून घ्यायची आणि छान अशी आपली ही मटकीची रस्सा भाजी ही तयार झालेली आहे तर गरम मसाला आपण आधीच वापरला होता त्याच्यामुळं आता मसाला टाकायची काही गरज नाही तरी इथं पाहू शकता आपल्या हा मटकीला रस्सादेखील छान असा आलेला आहे तर पाहू शकता मस्तच अशी आपली ही झणझणीत आणि चमचमीत अशी मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे मदे तर ह्या भाजीमध्ये तुम्हाला अजून जास्त जर रस्सा हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकतात पण आपण जेवढा मसाला घ्या वापरलेला आहे ना त्या प्रमाणमध्ये अज अगदी बरोबर आपलं हे पाणी आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर पाणी टाकून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला मसालेसुद्धा वाढवून घ्यावा लागतील तर इथं मी गॅस बंद करून घेणार आहे आणि पाहू शकतात मस्तच अशी रस्सेदार आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे आणि ही भाजी ना तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात खूप छान ही भाजी चवीला तर होतेच तर अशा पद्धतीची करून बघा खूप छान ही भाजी चविष्ट बनवून तयार होते तर नेहमी तर आपण सुके भाजी बनवतच असतो पण अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान लागते तर कसे वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझी रेसिपी शेअर करा तर भेटूयात मस्त अशा एका छानशे काय रेसिपीसोबत आणि माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद